केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातील अपयशाचा निषेध करत काँग्रेस पक्षाकडून शुक्रवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात पोस्टर फलक हातात घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली असताना दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 15 दिवस अद्यापही सरकार स्थापन झालेले नाही. काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच शहर पदाधिकारी उपस्थित होते. बिलकुल नाही, काँग्रेसचे सगळे आमदार एकनिष्ठ एक ग्रुप ग्रुप म्हणून आहेत. या सगळ्या वावड्या आहेत या ठिकाणी. आमच्या आदरणीय सहप्रभागी राज्याच्या माननीय सुरवलताई पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा आम्ही ह्या भाजप सरकारच्या विरुद्ध काढलेला आहे. या भाजप सरकारने नुसतं लोकांना गाजर दाखवलेले, विकासाचं गाजर, खोटं बोलणं, विश्वासघात करणं हा भाजपचा एकमेव कार्यक्रम आहे. नोटाबंदीच्या माध्यमातून संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. देशातले 7 लाखाच्या वरती कारखान्याला ताळा लागलेला आहे, त्यामुळं बेरोजगारी वाढलेली आहे. दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देणारे 56 इंचीचे छातीचे पंतप्रधान आज त्याच्यावरती एक शब्द बोलत नाही. या देशाच्या आर्थिक मंदीवरती शब्द बोलत नाही आहे. रिझर्व्ह बँकेचे 1,76,000 कोटी त्यांनी काढून त्याचा काय हिशोब देत नाही आहे. दरवेळेला डिझेल पेट्रोलचे भाव वाढतात त्याच्याबद्दल काय बोलत नाही आहे. शेतकऱ्याचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, शेतकरी ह्या ठिकाणी मरतोय, तो हवालदिल झालेला आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळं आज शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यावरती काय हे सरकार भाजपवाले काय बोलत नाही आहे. महागाई वाढत चाललेली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, आर्थिक मंदीमुळं आज लोक हवालदिल झाल्यात. ह्या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही काँग्रेस पुणे शहर काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरती येऊन लोकशाहीच्या माध्यमातून या आंधळ्या आणि भैराट सरकारला जवाब विचारण्यासाठी आज आमचा सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावरती आलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आमचा हा मोर्चा आहे.